Welcome friends in this grammar class of our summer coaching classes DEED. And friends, today I am not going to waste any time. So, let's come to the point. Which is the today's point? Friends, today's point is one of the most difficult topic in grammar. Which is that? That is direct and indirect speech. Friends, let's explain in Marathi as soon as possible. Okay friends? मराठी मध्ये पाहूयात आपण पटकन आज आपल्याला काय बघायचे त्या कसल्याही प्रकारचा वेळ न दवडता आपल्याला आज बघायचे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच हो या अगोदर आपण चेंज द व्हॉइस पूर्ण केलेले खूप दिवस चेंज द व्हॉइस हळूहळू बघितला आपण स्टेप बाय स्टेप आणि आज आपण ग्रामर मधला एक अनेक जे अवघड टॉपिक असतात त्यापैकी एक अवघड टॉपिक डायरेक्ट आणि इनडायरेक्ट बघणार आहोत त्याला मराठी मध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन असं म्हणतात तर आज थोडासा बाहेर हवा पण सुकलेली आहे त्यामुळे थोडासा व्हिडिओ मध्ये थोडासा हमिंग येऊ शकते तर मला सांगा तसं परंतु आपण सुरुवात करूयात मित्रांनो आपल्याला डायरेक्ट म्हणजे काय ते अगोदर बघावं लागेल डायरेक्ट स्पीच म्हणजे काय काय असतं की ज्या वेळेला एखादा माणूस एखादं वाक्य बोलतो त्यावेळेला आपण ते वाक्य ऐकल्यावर दुसरीकडे जाऊन सांगत असताना दोन पद्धतीने सांगू शकतो आता ह्या दोन पद्धती कोणत्या समजा आपण जे वाक्य ऐकलं त्या वाक्यात कसलाही बदल न करता जशास तसं दुसरीकडे जाऊन सांगितलं की त्याला म्हणतात डायरेक्ट स्पीच समजा उदाहरणार्थ मला माझा एक मित्र म्हणाला की आज मी एक चांगला सिनेमा पाहिला आय हॅव सीन अ व्हेरी गुड मूवी टुडे आता हे वाक्य त्याच्या तोंडचं झालं काय की मी आज एक चांगला सिनेमा पाहिला आणि मी ते ऐकलं आणि मी इथं येऊन तुम्हाला सांगायला लागलो की मित्रांनो आज मला माझा मित्र भेटला आणि म्हणाला आज मी एक चांगला सिनेमा पाहिला मला सांगा मी त्याच्या तोंडच्या शब्दात काही बदल केला का नाही केला मी त्याने जे शब्द उच्चारले ते शब्द तुम्हाला सांगितले म्हणून त्याला म्हणायचं डायरेक्ट स्पीच हा परंतु तसं न म्हणता मी तुम्हाला असंही म्हणू शकलो असतो की मित्रांनो मला माझा मित्र भेटला आणि तो म्हणाला की त्याने त्या दिवशी एक चांगला सिनेमा पाहिला त्याने त्या दिवशी बघा तो म्हणाला होता मी म्हणालो त्याने आणि तो म्हणाला होता आज मी म्हणालो त्या दिवशी अशा प्रकारे जेव्हा बोलणाऱ्याचे शब्द सांगणारा माणूस स्वतःच्या शब्दात सांगतो त्याला म्हणतात इनडायरेक्ट स्पीच हा झाला डायरेक्ट आणि डायरेक्ट इनडायरेक्ट मधला फरक तर लक्षात आलं का डायरेक्ट स्पीच म्हणजे काय की बोलणारा माणूस जे भी बोलत आहे त्याच्या शब्दात कसल्याही प्रकारचा बदल न करता जो काही माणूस ते ऐकून सांगत आहे दुसरीकडे जाऊन म्हणा किंवा तिथंच त्याने जशास तसं सांगणे म्हणजेच डायरेक्ट स्पीच तर सॉरी तर कधी कधी तसं जशास तसं न सांगता आपण आपल्या शब्दात जेव्हा सांगतो ते ऐकलेले शब्द त्याला म्हणतात इनडायरेक्ट स्पीच आता इनडायरेक्ट स्पीच म्हणलं की आपल्याला टीव्ही वरती वर्तमानपत्रामध्ये ज्या काही बातम्या वगैरे येतात ना ह्या सगळ्या इनडायरेक्ट स्पीच असतात कशामुळे काय माहितीये का आपण तिथं प्रत्यक्ष जो कोणी माणूस बोलला असतो एखाद्या वेळेला आपले पंतप्रधान मुख्यमंत्री जे काही बोलतात ते रिपोर्टर लोक ऐकतात आणि आपल्याला ते सांगतात त्यांच्या शब्दात सांगतात म्हणून ते इनडायरेक्ट स्पीच असतं कळलं का आता त्याच्यामुळे रिपोर्टिंग वर म्हणजे अवतरण चिन्हात जी काही माहिती दिलेली आहे तो माणूस कोण बोलतोय त्या माणसाच्या तोंडचं जे काही वाक्य आहे ते सांगणारं जे क्रियापद असतं त्याला म्हणतात रिपोर्टिंग वर थोडक्यात रिपोर्टर हा शब्द तर ऐकलेला आपण रिपोर्ट म्हणजे निवेदन करणे निवेदक क्रियापद आता ह्या रिपोर्टिंग वरची एक खासियत असते की एक तर वाक्याच्या सुरुवातीला येतं किंवा वाक्याच्या शेवटी बी येऊ शकतं किंवा दोन वाक्यांच्या मध्येही येऊ शकतं दोन वाक्यांच्या मध्ये म्हणजे जर एकाच व्यक्तीने दोन वाक्य बोललेले असतील किंवा एकाच व्यक्तीच्या तोंडचे दोन वाक्य असतील तर अशा वेळेला त्या दोन वाक्याच्या मध्ये ही सेड सी सेड किंवा आय सेड अशा प्रकारचं रिपोर्टिंग वर्ब हे येऊ शकतं परंतु रिपोर्टिंग वर्ब हे कधीही लक्षात ठेवा अवतरण चिन्हाच्या बाहेरच आलेले असते
रिपोर्टिंग वर्ब हे अवतरण चिन्हाच्या बाहेरच आलेले असते. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. रिपोर्टिंग वर्ब हे वाक्याच्या सुरुवातीला किंवा वाक्याच्या शेवटी किंवा दोन वाक्याच्या मध्ये कधी येऊ शकतं, ज्या वेळेला एकाच व्यक्तीच्या तोंडचे दोन वाक्य असू शकतात. बाहेर खूप मोठी हवा सुटलेली आहे, त्यामुळे थोडस हमी बघा. एक मिनिट दरवाजा वाजतो, मी लावून घेतो. सॉरी मित्रांनो, परंतु या ठिकाणी थोडस वातावरण बिघडलेलं. तर आपण रिपोर्टिंग वर्ब बघत होतो. रिपोर्टिंग वर्ब वाक्याच्या सुरुवातीला, वाक्याच्या शेवटी किंवा दोन वाक्यांच्या मध्ये येऊ शकतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचे रिपोर्टेड स्पीच. रिपोर्टेड स्पीच म्हणजे अवतरण चिन्हामध्ये जी काही माहिती दिलेली असते त्या माहितीला रिपोर्टेड स्पीच असं म्हणतात. हे लक्षात आलं का? डायरेक्ट स्पीच कशाला म्हणायचं, इनडायरेक्ट स्पीच कशाला म्हणायचं, रिपोर्टिंग वर्ब कशाला म्हणायचं आणि रिपोर्टेड स्पीच. डायरेक्ट स्पीच म्हणजे एखाद्या बोललेल्या माणसाचे तोंडचे शब्द जसेच तसे सांगणे त्याला म्हणतात डायरेक्ट स्पीच. तर आपण जे शब्द ऐकलेत, ऐकलेले शब्द आपल्या शब्दात सांगणे म्हणजे इनडायरेक्ट स्पीच. थोडक्यात सांगितलं तुम्हाला मी. आणि रिपोर्टिंग वर्ब म्हणजे ते जे माणूस बोलत आहे तो काय बोलत आहे हे सांगणारं जे क्रियापद असतं ते क्रियापद असतं रिपोर्टिंग वर्ब. आणि हे वाक्याच्या सुरुवातीला किंवा दोन वाक्याच्या मध्ये किंवा वाक्याच्या शेवटी येत असतं. आणि हा आणखी एक महत्वाची गोष्ट, हे रिपोर्टिंग वर्ब हे कुठंही आलं, बरेच मुलं चूक करतात. काय चूक करतात? एखाद्या वेळेला रिपोर्टिंग वर्ब शेवटी आलं की उत्तरात मी शेवटी ठेवतो, तसं करायचं नाही. एक गोष्ट अत्यंत महत्वाची लक्षात ठेवा, रिपोर्टिंग वर्ब हे दोन वाक्याच्या मध्ये येऊ किंवा वाक्याच्या शेवटी येऊ किंवा वाक्याच्या सुरुवातीला येऊ, हे इनडायरेक्ट करत असताना आपल्याला ते सेड वगैरे जे काही आलेलं आहे ते सुरुवातीलाच घ्यायचं असतं. ही सेडचं टोल्ड वगैरे जे करायचं आहे बदल योग्य तो बदल आपल्याला पुढे बघायचे जातात. परंतु एक शब्द किंवा एक वाक्य नीट लक्षात ठेवा, रिपोर्टिंग वर्ब सुरुवातीला आलं काय, दोन वाक्याच्या मध्ये आलं काय किंवा शेवटी आलं काय, कुठेही आलं तरी ते उत्तर लिहित असताना वाक्याच्या सुरुवातीलाच घ्यावे. नीट लक्षात ठेवा, पुन्हा पुन्हा सांगायला लागलं. आता आपण काय करायला लागलो माहितीये का? आता आपण थोडं थोडं पुढे चाललेलो आहोत. आता आपण काय केलं, डायरेक्ट स्पीच म्हणजे काय ते बघितलं, इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय ते बघितलं, रिपोर्टिंग वर्ब म्हणजे काय ते बघितलं, रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय ते बघितलं. लक्षात आलं ना? डायरेक्ट स्पीच म्हणजे एखाद्या बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द ऐकणाऱ्याने जशा तसे सांगणे म्हणजे डायरेक्ट स्पीच. तर त्याच्या उलट ज्या वेळेला एखाद्या बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द ऐकणाऱ्याने ऐकून दुसरीकडे जाऊन सांगत असताना बोलणाऱ्याच्या शब्दात जसं तसं न सांगता जो काही ऐकून सांगत आहे त्या सांगणाऱ्याने स्वतःच्या शब्दात सांगणं म्हणजे इनडायरेक्ट स्पीच होय. आणि हे सांगण्यासाठी जे रिपोर्टिंग क्रियापद जे आलेलं असतं त्या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब असे म्हणतात. तर अवतरण चिन्हात जे काही दिलेलं वाक्य असतं त्याला म्हणतात रिपोर्टेड स्पीच. रिपोर्टेड स्पीच. आता काय की हे जे रिपोर्टिंग वर्ब आहे हे रिपोर्टिंग वर्ब जर भूतकाळात असलं, दिलेलं रिपोर्टिंग वर्ब हे जर भूतकाळी असलं तर अवतरण चिन्हातील वाक्याच्या काळात याप्रमाणे बदल होतात. आता हे काय बदल आहे ते तुम्हाला एकदम सुरुवातीला थोडस झूम करून, पहिल्यांदा जो व्हिडिओच्या सुरुवातीला जे आलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट तुम्हाला दिसत असेल, झूम करून दाखवलेलं आहे तुम्हाला सुरुवातीला. या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवतो हे बघा. पण याच्यासाठी अट एक आहे. काय अट आहे माहितीये का? जर का रिपोर्टिंग वर्ब हे भूतकाळी असेल आणि अवतरण चिन्हातील वाक्य जर त्रिकालाबाधित सत्य या प्रकारात मोडणारे नसेल तर, अवतरण चिन्हातलं वाक्य त्रिकालाबाधित सत्य या प्रकारात मोडणारं नसलं पाहिजे, युनिव्हर्सल ट्रूथ मध्ये मोडणारं नसलं पाहिजे आणि रिपोर्टिंग वर्ब हे भूतकाळी असलं पाहिजे, अशा वेळेला अवतरण चिन्हातील वाक्याच्या काळात याप्रमाणे बदल होतात. काय बदल होतात ते मी वाचून दाखवतो. हे बघा, मी इथं लिहिलंय डायरेक्ट स्पीच, इथं लिहिलंय इनडायरेक्ट स्पीच. थोडस पेन नवीन असल्यामुळे काय झालंय की थोडस फेंट उमटलेलंय, परंतु तुम्हाला मी सुरुवातीला जे एकदम झूम करून दाखवलं त्या ठिकाणी व्हिडिओ थांबून जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी तुम्हाला कशाचा काय बदल येतील. बघा, पहिलं वाचून दाखवतो. जर दिलेल्या वाक्याचा काळ सिंपल प्रेझेंट असला तर त्याला इनडायरेक्ट मध्ये सिंपल पास्ट करतात. जर का दिलेल्या वाक्याचा काळ कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स असला तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये कंटिन्यूअस पास्ट टेन्स करतात. जर का दिलेल्या वाक्याचा काळ परफेक्ट प्रेझेंट टेन्स असला तर इनडायरेक्ट करत असताना परफेक्ट पास्ट टेन्स करतात. जर दिलेल्या वाक्याचा काळ परफेक्ट कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये परफेक्ट कंटिन्यूअस पास्ट टेन्स करतात.
जर का दिलेल्या वाक्याचा काळ सिंपल पास्ट टेन्स असला तर त्या सिंपल पास्ट टेन्स मध्ये तुम्ही बदल नाही केला तरी चालतो किंवा त्याचा कोणता काळ केला तरी चालतो परफेक्ट पास्ट टेन्स मी थोडंस जागे आहे टेन्स हा शब्द वगळलेला नीट समजून घ्या आता त्याच्यापुढे सहावा काळ आहे कंटिन्यूअस पास्ट टेन्स चालू या कंटिन्यूअस पास्ट टेन्सचा महत्त्वपूर्ण बदल होतो बघा परफेक्ट कंटिन्यूअस पास्ट होतो नीट लक्षात ठेवा कंटिन्यूअस पास्टचा परफेक्ट कंटिन्यूअस पास्ट टेन्स म्हणजे त्याच्यात जर वॉज आणि व्हर्ब आयएनजी आला असलं आय वॉज टीचिंग आला असलं तर त्याचं काय होईल ही हॅड बीन टीचिंग आयचा बदल ही आणि वॉजचं हॅड बीन त्याच्यानंतर बघा परफेक्ट पास्टचा परफेक्ट पास्ट म्हणजे याचा काही बदल होत नाही परफेक्ट पास्ट टेन्स जो आहे ना सातवा काळ त्याचा काहीही बदल होत नाही त्याच्यानंतर बघा जर का डायरेक्ट स्पीच मध्ये वाक्यामध्ये एम इज आला असेल तर त्याचा वॉज किंवा व्हेअर योग्य तो बदल करावा लागतो त्याच्यानंतर जर ह्या वया झाला असतो डायरेक्ट स्पीच मध्ये तर इनडायरेक्ट मध्ये दोन्हीचं बी डायरेक्ट काय होतं हॅड होऊन जातं शाल बी आला असतं तर शाल बी दोन्हीचं बी उड होतं कधीतरी अपवादात्मक परिस्थिती जर शाल बी आला असतो शाल आणि बी तर त्याचं शुड बी करतात यांचं कुड मेच माईट मस्त मस्त किंवा हॅड टू पण होतं मस्त मस्त किंवा हॅड टू पण होतं आणि त्याच्यानंतर डू नॉट किंवा डज नॉट आलेलं असेल तर त्या दोन्हीचं बी डीड नॉट होतं डू नॉट किंवा डज नॉट त्याच्यापुढे डिड नॉट जर आलेलं असेल तर डिड नॉट तर भूतकाळीच आहे त्यामुळे डिड नॉटचा बदल नाही केला तरी चालतो किंवा जर केलास तर तुम्हाला सिंपल पास्ट आहे डिड नॉट हे सिंपल पास्ट आहे त्याचा परफेक्ट पास्ट करता येतो अशा प्रकारे हे टेन्सचा बदल म्हणतात त्याला टेन्सचे बदल हे बदल तुम्हाला पाठच करावे लागतात हे भी बदल आहेत आणि आणखी इकडे काही बदल आहेत ज्याला कुणाला हे तीन चार बदलाचे पाठ असतील त्यालाच डायरेक्ट इनडायरेक्ट शिकवता बी येईल म्हणजे आम्हाला तुम्हाला शिकवता येईल आणि तुम्हालाही शिकता येईल आणि तुम्हालाही समजेल जो कोणी हे तिन्ही चार्ट पाठ करेल त्याचाच जर त्याने हे नाही पाठ केलं तर त्याला शिकवता येणं शक्य नाही बघा आता या ठिकाणी दुसरा आहे क्रिएशन क्रिएशन म्हणजे कसं असतं शेवटी एखाद्या वाक्यामध्ये एखादा शब्द कशाचं कार्य करतो याच्यावर त्याची पार्ट्स ऑफ स्पीच डिपेंड असते परंतु आपण समजण्यासाठी या ठिकाणी काय केलेले क्रिएशन बदल म्हणून आपण पाहिले बघा इकडे डायरेक्ट लिहिले इकडे इनडायरेक्ट जर का डायरेक्ट मध्ये धिस आलं तर या धिसचा बदल दॅट करायचा असतो धिसचा जर डायरेक्ट मध्ये डी झालं टीएचईएसई तर त्याचं टीएच ओ एसई जर डायरेक्ट मध्ये हेअर आलं हेअरचा बदल देअर होतो टीएच आर एच ई आर ई हेअरच टीएच आर ई जर का नाव आलं नावचा बदल देन होतो त्याच्यानंतर ऍगो आलं ऍगोचा बदल बिफोर होतो जर का धस आलं धसचा बदल सो होतो टुडे आलं तर टुडेचा बदल दॅट डे होतो टुमारो आलं तर टुमारोचा बदल द नेक्स्ट डे होतो येस्टरडे आलं तर येस्टरडेच द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर बघा इथं ऑब्लिकचं चिन्ह आहे तिरपी रेषा मारलेली आहे येस्टरडेच द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर त्याच्यानंतर जर का टुनाईट आलं तर टुनाईटचा बदल दॅट नाईट असा होतो म्हणजे डायरेक्ट स्पीच जर टुनाईट मध्ये डायरेक्ट स्पीच मध्ये जर टुनाईट आलं तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये दॅट नाईट होतं जर का डायरेक्ट स्पीच मध्ये लास्ट आलं तर लास्ट काय होतं प्रिव्हियस पी आर ई पी आय ओ यू एस जर का डायरेक्ट स्पीच मध्ये नेक्स्ट आलं नेक्स्टचा बदल फॉलोइंग होतो अशा प्रकारे हे बदल आहेत क्रियाविशेषणांचे बदल क्रियाविशेषणांचे बदल हे झाले आता आपल्याला सर्वनामांचे बदल बघायचे याला आता हे जे बदल आहेत हे बदल आपल्याला एकदा चांगल्या प्रकारे पाठच करून ठेवायला बघा आता सॉरी जर डायरेक्ट स्पीच मध्ये जर आय आलेला असेल डायरेक्ट स्पीच मध्ये तर त्याचा इनडायरेक्ट स्पीच मध्ये ही शी किंवा इट बघा मध्ये मी तिरप्या रेषा मारल्या ऑब्लिकच्या तिरप्या हे गुदावून लाल अक्षरात लिहिले कारण की याच्यात तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून बघा जर का आय आलं आयचा बदल ही शी किंवा इट जर का डायरेक्ट स्पीच मध्ये वे आलं वेचा बदल दे होत असतो जर का डायरेक्ट स्पीच मध्ये अस आलं यूएस अस तर त्याचं यूएसई नाही बरं का हे यूएस आहे अस म्हणजे आम्हाला तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये दे म्हणतं जर का डायरेक्ट स्पीच मध्ये यू आलं तर यूचा बदल ही हर देन किंवा ही शी इट किंवा दे बघा हे हिम हर देन हे जे आहे विधानार्थी वाक्यामध्ये होतं तर यूचा बदल ही शी इट दे हा प्रश्नार्थक वाक्यात होतो प्रश्नार्थक पण आपल्याला त्याचे बदल इथंच बघावं लागतं त्यामुळे सगळं दिलेलं त्याच्यानंतर जर का युवर आलं वाय वो युवर युवरचा बदल येत तर हिज होतो किंवा हर हे कशानुसार होतं माहितीये का कर्त्याच्या लिंगाला अनुसरून जेंडरला अनुसरून त्यापुढे बघा युवरचा बदल झाला हिज हर आता मीचा बदल हिम हर किंवा इट मीचा बदल हिम हर किंवा इट त्याच्यानंतर मायचा बदल एक तर हिज किंवा हर त्याच्यानंतर अवरचा बदल देअर टी एच आय आर देअर त्याच्यानंतर मायसेल्फचा बदल हिमसेल्फ किंवा
herself. त्याच्यानंतर ourselves, 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 त्याचं झालं themselves. आणि त्याच्यानंतर अकरावा माइंडचा बदल his her. अकरावा माइंडचा बदल his her. अशा प्रकारे हे तीन चार्ट आहेत मित्रांनो. हे तिन्ही तिन्ही चार्ट जो कोणी पाठ करील त्यालाच डायरेक्ट आणि इनडायरेक्ट समजतं. हे तीन चार्ट पाठ न करता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट तुम्हाला शिकू शकणार, शिकवणारा भी शिकू शकणार नाही, तुम्ही शिकू शकणार नाही. कारण की जेव्हा जेव्हा हे शब्द डायरेक्ट स्पीच मध्ये येतात, बघा हे साईडचे येतात, ह्या साईडचे येतात, ह्या साईडचे येतात, मग हे जेव्हा डायरेक्ट स्पीच मध्ये शब्द येतील तेव्हा त्याचं काय बदल करायचं जरी आपल्याला माहितच नसेल तर आपण काय ढकलं बदल करणार आहे. त्याच्यामुळे हे चार्ट पाठ पाहिजेत. आणि याच्या अगोदर आपण टेन्स वरती खूप दिवस घातलेले, त्याचसोबत आपण व्हाईस वर घातले. व्हाईस म्हणजे आपण सॉरी व्हाईस शिकत असताना आपलं टेन्सची पण रिव्हिजन झालेली आहे. अशा पद्धतीने आपण आज आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्टला सुरुवात केलेली. आणखीन आपल्याला आता काय करायचे, स्टेप बाय स्टेप अगोदर विधानार्थी वाक्य बघायचे, नंतर आपल्याला प्रश्नार्थक वाक्य बघायचे, नंतर आपल्याला आज्ञार्थक वाक्य बघायचे, नंतर आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बघायचे. असं प्रत्येक प्रकाराचं इनडायरेक्ट स्पीच हे वेगळ्या प्रकारे होतं, त्याचे नियम वेगळे आहेत. प्रत्येक प्रकारच्या वाक्याचे नियम वेगळे आहेत आणि ते आपल्याला पाठच करावे लागतात. परंतु आज आपली ही जी आहे ही चारही प्रकारची वाक्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट शिकण्याची ही पूर्व तयारी आहे. ही पूर्व तयारी आहे. ज्याला कुणाला हे पाठ असेल त्यालाच आपल्याला पुढचे प्रकार शिकता येतील म्हणून मी तुम्हाला हे लिहून दिलेलं आहे. आणि जरी तुम्हाला बघितलं तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून सुद्धा झूम करून बघू शकता की याच्यामध्ये काय दिलेलं आहे म्हणून, आणि पाठ करू शकता. पण पाठ करणं अत्यंत आवश्यक आहे. मी आज तुम्हाला दिलेलं आहे हे उद्यापर्यंत तुम्हाला पाठ झालं पाहिजे, जेणेकरून मी तुम्हाला ज्यावेळेला वाक्य दिली त्या बोर्डावरती त्यावेळेला तुम्हाला पटकन लक्षात आलं पाहिजे की या वाक्यामध्ये हे शब्द आले आणि या शब्दाचा हा बदल होतोय. परंतु टेन्स साठी एक अट आहे, कळाली का कोणती, की रिपोर्टिंग वर्ब हे भूतकाळात असलं पाहिजे, सेड असलं पाहिजे. आणि त्यासोबत अवतरण चिन्हात आलेलं वाक्य हे युनिव्हर्सल ट्रूथ मध्ये मोडणार नसलं पाहिजे, नसलं पाहिजे, नीट लक्षात ठेवा. अशा वेळेला हे काळाचे बदल होतात. ठीक आहे, आजच्या पुरतं इथंच थांबतो. आणि उद्याच्याला तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओ मध्ये विधानार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं ह्याचे नियम लिहून देतो आणि उदाहरण सुद्धा लिहून देतो. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली. बाय बाय टिल देन.